मंडळी तुमचं स्वागत आहे सेट चायनीज सेंटरमधून। हे बघा आपले जीवलग चाललोय सध्या मुंबईच्या शूटला। इकडनं 5:30 ट्रेन आहे, चायनीज सेंटरला बसलोय। फुल ब्लॉग बनू सुदर्शन भाई, बाकी खाल्ल्यावर दाखवतो तुम्हाला। मंडळी आता पोहोचले रेल्वे स्टेशनला, बघा तिथेच पानवलकर, सुदर्शन देसाई आणि मी। दिसतंय काय? हां दिसतंय मग रे, काय वाटत काय दिसणार नाही। प्रथमेश पवार सहर्ष स्वागत करतो आणि आमचे विनायदादा पाटी बसलाय अगदी आरामात, फोनवर बोलतोय। आमची दोन माणसं यायचे, सुनील लोगडे आणि रोहित माचिवले, दोन माणसं येतात वरती वेटिंगला आहे आम्ही। आता बघूया आमची ट्रेन आधी पकडली तर पकडू, नाहीतर लेट बघूया आता कसं काय ठरतं ते। आता बाकी जर्नी तुम्हाला मी दाखवतो, मगाशी चायनीज खात होतो याचंच स्वागत केलं तुमचं, बट आता पुढची जर्नी आमच्यासोबत करा, कानात हेडफोन घाला, स्क्रीन आडवी करा आणि जर्नी सुरू करा। चला बघूया बाकी मंडळी। आता ट्रेनमधलं तिकीट काढलेलं आहे, दोघं बाहेर गेलेत, चहा आणलेली आहे, दोघांची पण चहा आहे बघा कशी ठेवलेली आहे। झोपलो होतो मंडळी, पण चॅनलला बघितलं तर सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। ही ट्रेन आहे आमची बघा, आणि आम्ही द्वितीय श्रेणीला बसलेलो आहे। ही खाऊ गाडी हा। आता तुम्हाला मी एंडिंग दाखवतो, नंतर फ्रंट दाखवतो गाडीचा। ही गाडी अशी आहे की ज्या गाडीतून सगळी स्टेशन करते आणि भले लेट पोहोचवते, बट बसायला जागा भेटते रत्नागिरीवाल्यांना कम्फर्टेबल म्हणणं। तर बाकीच्या सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत ना तिथं भरून जातात। इकडे दुकान आहे, सध्या स्टॉल बंद आहे सगळ्यांचे। आता कोच नंबर 14 पर्यंत मी आलोय। सेकंड क्लास हे बरोबर गाडी 5:30 दरम्यान 5:30 दरम्यान अशी सुटते, जायला कम्फर्टेबल भेटत। चिपून पर्यंत थोडीफार गर्दी होते हिला, बाकी काय जर्नी आमच्यावर करणार। तर आम्ही तुम्हाला थोडं कारण मागे कंटिन्यू ब्लॉग झाला म्हणून। सोळावा डब्बा बघा, 17वा लास्ट आहे। दीनदयाल कोच हा एंडिंग कोच म्हणजे लगेज। काय नाही कुत्र आतमध्ये हा ट्रेनचा। आज 4 वाजता बरोबर तिकिटांना चालू होते आणि इथे सामानाचं कंपार्टमेंट आहे बघा, तिकडे सगळं सामान वगैरे ठेवलं होतं। हे शॉप आहेत आणि आपली ट्रेन एंड झाली। मी तुम्हाला तसं त्याचं फ्रंट इकडून एंड टू फ्रंट येतो सगळं, इकडून सामान असं शिफ्ट केलं जातं बाबा, आपल्या गाड्या बिड्या असत ना त्या म्हणजे हे मुंबईतून गावाला पाठवतात काय काय जण, त्या शिफ्ट होतात, त्या गाड्या बिड्या येतात तर पाठवू शकता तुम्ही। अख्खे तुम्हाला सांगायची काय समूहात कोकणकर आहेत बहुतेक जण, आपल्या चॅनलचे कोकणातलेच आहेत, तर मुंबईकर कोण बघत असतील ना तरी आपल्याला मुंबईतून गावाला येणार आणि गावाला मुंबईतून जाणारी बेस्ट कोणती गाडी आहे मला कमेंट करून नक्की सांगा। बघूया बहुतेक जण किती कमेंट येतात त्या।
आणि कोण कोण ह्या ट्रेन ने जाताना ते पण कमेंट करून सांगा मला। आता उजेड आला थोडा फार। शांत ट्रेन सर्वात आमची खाऊ गाडी। याच्यान मी सुरुवातीला लहानपणी गेलो होतो, भरपूर लहान होतो ना, म्हटलं तरी म्हणजे नॉर्मली चौथी तिसरी दुसरीला असताना काहीतरी गेलो होतो। आणि मग नंतर जेव्हा समजायला लागलं कंटिन्यू रात्रीची ट्रेन जातो म्हणजे लॉकडाऊन पडलं, मग नॉर्मली जे आम्हाला जे नॉर्मल ट्रेन पकडायला लागल्या त्याच्यानंतर कंटिन्यू मग आम्ही मी जेव्हा जायचो मी त्याच्या साथ गेलो होतो ते पण पहिली पण ही ट्रेन पकडलेली। आणि मी जेव्हा माझ्या थिएटर मूवीच्या शूटला गेलो होतो तिथपासून मी कंटिन्यू ट्रेन मी हीच पकडतो, लय रात्री येऊन इथं राहतो। हे बघा मी तुम्हाला बोललो होतो ना अशा पार्सल गाड्या केल्या होतात, मग ती कंटिन्यू हीच गाडी पकडलेली आम्ही। मी पण सध्या यूज करतो हँडी कॅमेरा, कारण बरोबर 5 वाजत झाले। पण पावसातून गाडी थोडे प्रॉब्लेमॅटिक होतात दिले होते गाडी, आणि बाकी काय ना बाकी नॉर्मली गाड्या चालतात त्या सगळ्या। हो जनरल आहे, सगळे जनरल आहे। आता ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो ट्रेन संपत आली आहे, पुढे आता लोकोमोटिव्ह लागेल, लोकोमोटिव्ह इंजिन लागेल, आणि गेमिंग चॅनल बघून बघून हे लोकोमोटिव्ह वगैरे ऐकायला माहिती पडते ना, तेव्हा आम्हाला केवढी माहिती नव्हती जास्त काही। मला कमेंट करून सांगा की आपले कोकणकर किती जणांनी आपल्या गणपतीचं तिकीट बुकिंग करायला सुरुवात केल्याने, कारण आता ऑलमोस्ट सगळे गावाला यायच्या तयारीला लागलेले आहेत। आम्ही का कोकणातच आहोत, या कोकणात लवकर गणपती येत आहेत। आमचं पण ठरलं होतं प्लॅनिंग निखिलला भेटायला जायचं, पण आम्हाला स्टॅम्प भेटला नाही, कारण मी राहुलला फोन केला होता की म्हटलं असं असं आम्ही येणार आहे म्हटलं, निखिल आला होता आणि नेमकं म्हटलं आमचं पण शूट होतं, ते शूट करता करता आम्हाला टाइम नाही भेटला, मग निखिलला काय भेटायला भेटला नाही। आणि मंगळवार निखिल निघतोय आणि मी आता डबलबारीला मिनिमम 2 दिवस मुंबईलाच आहे, त्यामुळे मला काय यायला भेटणार नाही म्हटलं, मग नेक्स्ट टाइमला कधीतरी भेटू। सुनील लोगडेनी आमची जेवढी आता टीम अर्धी टीम होती ते मुंबईला आता ऑलमोस्ट पोचलीच असेल, ते बरोबर लवकर गेले होते, लवकरच्या ट्रेनने गेले होते स्लीपरने। आम्ही म्हटलं आम्ही आरामात येतो, डायरेक्ट पार्ल्याला येणार, फ्रेश वगैरे होणार आणि रात्री काय डबल वर ये टीम बरोबर सगळे निघू आम्ही। बघा हे हा हे कोरे पॅसेंजर हे इंजिन आहे,
आणि हा मेन लोकोमोटिव बघा 2188 WCMD इंडियन रेल्वे काळोख आहे पुरा इकडे. हे इथले काका आहेत. आप नंबर ले लो, BRN का नंबर ले लो, लास्ट रेकर नंबर. ये तो नींद होते हे आपली रेल्वे इकडून हे एवढे इंजिन आता आपल्या रेल्वेला सुखरूपपणे घेऊन जाणार आहे आणि आपण मुंबईला ह्याच्यावर पोहोचणार आहोत. एवढं इंजिन पुऱ्या डब्यानं खेचतं म्हणजे काय पॉवर असेल बघा. चला आता ऑलमोस्ट मी तुम्हाला काय जर्नी कशी होते काय घडतं काय गडबडी होतात ते मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. पुरा मोठा व्हिडिओ करत नाही मस्त आहे हे पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवतो. आणि हा सांगायचं म्हणजे अर्धा चॅनलला व्हिडिओ मी टाकणार आहे बरोबर. हा बरोबर किती आज बरोबर 6 रात्री संध्याकाळी व्हिडिओ पडेल. 6 व्हिडिओ पडेल हा बरोबर चॅनलला. आणि बाकी आहे ते तुम्हाला मी कंटिन्यू ब्लॉग करून सांगेन की रात्री लाई येणार आहे आपण बरोबर 8:30 लाई आहे. आणि नक्की व्हिडिओ बघा कमेंट करा व्हिडिओला. 6 आत्ता बरोबर 8:30 आपली डबलबारी चालू होईल. कोकणातली पहिली डबलबारी आहे. अविनाश घराटे आणि एकनाथ झिमन बसेस एकनाथ झिमन आहेत दोन असे शक्तीतुराचे बादशे आपापसात लढणार आहेत. तर कृपया बारी नक्की बघा आणि कमेंट करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा कारण आता 2000 कंप्लीट होणार आहेत आपले. खूप उशीर होतो आहे फक्त अजून 2K कंप्लीट होत आहेत. बाकी काय आता नॉर्मल तुम्हाला जर्नी मी चालू ठेवणारच आहे. मी आतलं तुला तुम्हाला आता ना इकडचं काय नॉर्मल इथे काय मला उलटं सुटलं वाटलं तर मी तुम्हाला ते एका व्हिडिओच्या ह्याच्यात दाखवेन मला किती स्लो होतो ना आता किती फास्ट नाही आलो आपण. आणि बाकी काय रनिंगमध्ये आपलं चालूच आहे जर्नी. ओके सो विथ कंटिन्यू जर्नी कोकण सफर विथ कोकण सफर. ओके कितपत तुम्हाला काय काय दाखवायला भेटतं. 8 आणि चिपळूण पार केलेलं आहे. मी झोपलो होतो हे दोघे फिरत होते. बाहेरचं तुम्हाला नजारा दाखवतो बॅकपॅक चालू करतो.
दिव्याला पोचलो आता बघा दिव्याला दिव्याला पोचलेलो आहे आता पास्टर साहेबांना फोन लावायचा आहे.